स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्धनं आईला घर सोडून जायला सांगितलंय. मालिकेच्या आजच्या म्हणजे 11 नोव्हेंबरच्या भागात अरुंधती घरातील सगळ्यांना अनिरुद्धनं घर सोडून जायला सांगितल्याचं बोलते. मी या घरामध्ये राहिले तर घरातील लोकांचे यांच्या विरोधात कान भरीन आणि लोक यांच्यापासून आणखीन दुरावतील, म्हणून मला घर सोडून जायला सांगितलं आहे असं अरुंधती बोलते. त्यावर अनिरुद्ध, हे बरोबरच आहे, मी चूक पहिल्याच दिवशी मान्य केली होती तरी हिला हिचं वागणं बदलायचं नाही असं तो म्हणतो. त्यावर अरुंधती, त्याने काय होणार आहे, चूक मान्य केली पण ती सुधारलीत का असं विचारते. त्यावर अनिरुद्ध, मला तुमचा सपोर्ट हवाय, तुमच्या बरोबर राहायचंय असं म्हणतो. तेव्हा अरुंधती तिथे, ठीक आहे, तुम्हाला हवं तसं राहा, फक्त माझ्या मुलांना आणि आई अप्पांना शांती द्या असं म्हणते. मी निघते असं म्हणत ती तिकडनं जायला निघते. तितक्यात अप्पा तिथे, अरुंधती घर सोडून गेली तर मी अन्न पाणी सोडेन असं म्हणतात. त्यावर आजी त्यांना काय बोलताय असं विचारते. अरुंधतीने, या घराचा उमरा जरी ओलांडला तरी मी अन्न पाणी सोडून देईन, हे घर अजूनही माझं आहे आणि मी जिवंत आहे, त्यामुळे मी जिवंत असेपर्यंत असं नेसलेल्या कपड्यात घरच्या सुनेला घराबाहेर काढणं माझ्या संस्कारात नाही असं म्हणतात. मी एक वेळेस माझ्या मुलाला घराबाहेर काढेल पण सुनेला नाही असंही अप्पा म्हणतात. त्यावर आजी सगळ्यांना, गप्प बसा, काय चाललंय असं चिडून म्हणते. हा सगळा प्रकार ऐकून अनिरुद्ध तिकडनं निघून जातो. आई नंतर बागेमध्ये योगासाठी जाते. तिथे अनघा भेटल्यावर ती लोणावळ्याच्या ट्रिप बद्दल आईला विचारते. तेव्हा आईला रडू आवरत नाही. ती अनघाला सगळं खरं सांगते. मनाच्या शांतीसाठी आम्ही तिथे गेलो होतो पण उद्ध्वस्त होऊन परत आलो असं आई म्हणते. संजना आणि अनिरुद्ध त्याच रिसॉर्टमध्ये आले होते. आई अप्पांनी सगळं पाहिलं असं ती म्हणते. आणि त्यानंतर घरातलं सगळं चित्र बदललंय. घरामध्ये काय काय घडलं, ईशा घर सोडून गेली, हे सगळं आई अनघाला सांगते. आता संजना आणि अनिरुद्ध सतत डोळ्यासमोर येत असतात. या आधीही यायचे पण तेव्हा माझ्या मनात कधीही संशय आला नाही असं म्हणते. तेव्हा अनघा आईला प्रोफेशनल काउन्सिलरकडे जाता का असं सल्ला देते. पण आई तिला, तुझ्याशी बोलल्यावर बरं वाटतं म्हणूनच मी इकडे आली असं म्हणते. तिथे योगाचा क्लास सुरू होतो. अनघा सगळ्यांना मेडिटेशन सांगते आणि मनातल्या गोष्टी आठवायला सांगते. तेव्हा आईला, संजना आणि अनिरुद्धला तिने एकत्र पाहिलेला दिवस, अनिरुद्ध तिच्या घरी असणं, अप्पांना आलेला अटॅक, आजीने मागितलेली आईची माफी, अशा सगळ्या गोष्टी आठवतात. तिथे आईला रडू येतं पण अनघा तिला सावरते. तिकडे घरी आजी अनिरुद्धशी बोलायला येते. अनिरुद्ध, तू हे काय चालवलंयस, थांबव हे सगळं, सोड त्या बाईचा नाद असं आजी म्हणते. तेव्हा अनिरुद्ध, तिथे माझं अरुंधती बरोबर या घरामध्ये राहणं कठीण झालंय, आधीही होतं, संजनाकडे गेल्यावर मला माझं अस्तित्व जाणवतं असं वाटतं. मी अरुंधतीला आधीच आपण सगळं नीट करू असं सांगितलं होतं पण ती हेकेखोर आहे असं म्हणतो. अरुंधतीमुळेच मी संजनाच्या प्रेमात पडलो असंही तो म्हणतो. तेव्हा आजी तिथे, तू तिचा बॉस आहेस ना, मग तिला कामावरनं काढून टाक, हा विषय बंद कर असं म्हणतो. तेव्हा अनिरुद्ध आजीला उत्तर देत नाही. आजी तिथे अनिरुद्धला, तुमच्या मुलांची लग्न व्हायची आहेत, त्यांच्या लग्नात आम्ही लोकांना यांचा बाप दुसऱ्या बाईकडे राहतो असं सांगायचं का असं म्हणते. या वयामध्ये तुमच्या दोघांचा घटस्फोट आम्हाला बघायला लावू नका अशी विनंती आजी करते. पण अनिरुद्ध आजीचं न ऐकता तिकडनं निघून जातो. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 12 नोव्हेंबरच्या भागात संजना घरी आलेली बघायला मिळेल. आजीला ती तुमच्याच शब्दात सांगते, एक घाव दोन तुकडे आम्ही करणार आहोत, मी आणि अनिरुद्ध लग्न करतोय असं संजना म्हणते. तेव्हा आजी, मग माझा एक निरोप अनिरुद्धला दे, जर तुम्ही लग्न केलं तर मी जीव देईन असं त्याला सांग असं आजी म्हणते. तेव्हा संजना तिथे, तुम्हाला हवं ते करा, आमचं लग्न मान्य करा नाहीतर जीव द्या असं म्हणेल. आता संजनाच्या बोलण्याचा आजीवर आणि कुटुंबावर काय परिणाम होणार हे मालिकेच्या येत्या भागात बघायला मिळेल. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.